आज आपण पालक आणि मटारची मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. मुलांचा डबा असू देत की सकाळचा नाश्ता, आजची ही रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ नकोय की खूप जास्त साहित्यसुद्धा नकोय. रेसिपी साधी सोपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीला लाईक जरूर करा. तर सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल घेऊयात. तेल गरम झाल्यावरती ह्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलाय, तो ॲड करूयात. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, ब्राऊन करायचा नाही आहे. हाय फ्लेमवरती साधारण 1 मिनिटभर परतल्यावरती कांदा ट्रान्सपरंट झालाय. ह्यामध्ये 4 तिखट हिरव्या मिरच्या अख्ख्याच ॲड करायच्या आहेत, कापून घ्यायची गरज नाही आहे. तिखट जास्त खात नसाल तर मिरच्यांचा वापर कमी करू शकता. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्यात, त्या ॲड केल्या. कांदा, मिरची आणि लसूण फक्त मिनिटभर हाय फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये 1/2 कप शेंगदाण्याचा कूट घेऊयात. भाजलेले शेंगदाणे सालं काढून ॲड केले तरीही चालेल. 1/2 कप एवढी भाजलेली चणा डाळ घेऊयात. जी चणा डाळ आपण चिवड्यामध्ये वापरतो ती घ्यायची आहे. आणि 1 इंच एवढं चिंच घेऊयात. हे सगळे पदार्थ हाय फ्लेमवरती 2 मिनिटे परतून घेऊयात. हे आपल्याला शिजवून किंवा भाजून घ्यायचं नाही आहे, फक्त चांगलं गरम करून घ्यायचं आहे. 2 मिनिटे हाय फ्लेमवरती परतून घेतले, आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात. चटणीचं साहित्य थंड करून घेतलंय, ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात. हे बघा, वाटून घेतलंय. ह्याप्रमाणे ह्याची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. आता हे एका सर्विंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आता आपण पालक मटरच्या रेसिपीसाठी 1 वाटी मटर मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात. 1 इंच आलं कापून घेतलंय ते घेऊयात. 4 तिखट हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात. मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटी पालक स्वच्छ धुऊन कापून घेतला, तो ॲड केला. 1/2 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुऊन कापून घ्यायची. 1/2 वाटी रवा घेऊयात. 1/2 वाटी बेसन घेऊयात. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि 1/2 वाटी एवढं पाणी घेऊन आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपण मस्त असं वाटून घेतलंय. खूप जास्त पातळ नाही आहे की खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आहे. आता लगेच आपण याचे उत्तप्पम बनवायला घेऊयात. गॅसवरती पॅन ठेवलाय, पॅन चांगला गरम झालाय. आपण यावर थोडं थोडं मटर पालकचं मिश्रण पसरवून घेऊयात. तुम्ही साईजने उत्तप्पे मोठे सुद्धा बनवू शकता, पण लहान लहान बनवले की थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि हे उत्तप्पे लहान असल्यामुळे भाजायला सुद्धा वेळ लागत नाही. मिश्रण पसरवून झाल्यावर ह्यावरती कांदा बारीक कापून घेतलाय, तो पसरवूयात. कांदा ऍड केल्यावर शिमला मिरची बारीक कापून घेतली, ती ऍड करूयात. आपण हे उत्तप्पावरती ज्या भाज्या किंवा टॉपिंग्स पसरवतोय ते मिश्रणामध्ये हलके हाताने दाबायचे, म्हणजे ते मिश्रणामध्ये घट्ट बसतात. गाजर साल काढून किसून घेतलाय, तो ॲड करूयात. अजून ह्यावरती तुम्ही मक्याचे दाणे किंवा आवडीचा भाज्या ॲड करू शकता. आता एका साईडने चांगले भाजून घेऊयात. स्लो टू मीडियम गॅसवरती एका साईडने छान भाजून घ्यायचे आहेत. आता 4 मिनिटे आपण एका साईडला भाजून घेतलंय, ह्यावरती थोडं थोडं 1/2 चमचा एवढं तेल सोडूयात, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायची आहे. दुसरी बाजूसुद्धा 3 ते 4 मिनटं भाजून घेतले. आत्ता आपण हे पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीचे उत्तप्पासुद्धा असेच बनवून घेऊयात. तर आपण मस्त पौष्टिक मटार पालकचे उत्तप्पे झटपट बनवून घेतलेत. आणि ह्यासाठी आपण दही, सोडा, इनो काहीच ॲड न करता मस्त असे झटपट उत्तप्पे बनवून घेतलेत. चवीला खूप छान लागतात, त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात.
तर मंडळी, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ऑलला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.